गौतम बुद्ध असं म्हणतात, हे जग तुमच्या विचारांचं प्रतिबिंब आहे. आपण जसा विचार करतो तसंच आपल्या जीवनामध्ये घडत असत. नमस्कार, मी मनोज बाबळे शब्दधन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय, आकर्षणाचा सिद्धांत हा सिद्धांत नेमका काय आहे. या जगामध्ये या विश्वामध्ये अनेक सिद्धांत कार्यरत असतात, जसे विज्ञानाचे वेगळ्या प्रकारचे सिद्धांत असतात. जसा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे, एखादी वस्तू ज्यावेळेला आपण खाली टाकतो त्यावेळेला ती खाली येते, त्याला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असं म्हटलं जातं. न्यूटनचे वेगळ्या प्रकारचे नियम इथं कार्यरत आहेत, वेगळ्या प्रकारचे वैज्ञानिक नियम काम करतात. त्याच पद्धतीनं जगातला सगळ्यात महत्त्वाचा एक नियम आहे, त्या नियमाला आपण म्हणतो आकर्षणाचा सिद्धांत. हा सिद्धांत ज्या पुस्तकामध्ये आला त्या पुस्तकाचं नाव आहे द सिक्रेट. लेखिकेचं नाव आहे रोंडा बर्न. रोंडा बर्न असं म्हणतात की तुमचे विचार वस्तू बनतात. जसा तुम्ही विचार करणार तसं आणि तसं तुमच्या जीवनामध्ये घडत असतं. म्हणजे ज्या पद्धतीने भगवान बुद्ध म्हणतात, हे जग तुमच्या विचारांचं प्रतिबिंब आहे. जसा आपण विचार करणार तसं आणि तसं आपल्या जीवनामध्ये घडणार आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं या निसर्गाचा नियम आहे की आपला विचार हा खूप खूप महत्त्वाचा आहे. आपला विचारच वस्तू बनणार आहे. म्हणजे माझ्या जीवनामध्ये मला नेमकं काय हवं आहे, या जीवनाकडून मला नेमकं काय हवं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. श्रीमद भगवद्गीता आम्हाला म्हणते दुर्लभम मनुष्य देहम. माणसाचा जन्म मिळणं ही जगातली सगळ्यात महत्त्वाची दुर्लभ गोष्ट आहे, ती आम्हाला मिळालेली आहे. या जगामध्ये एकमेव असा प्राणी आहे की जो विचार करतो आणि आपले विचार बदलून आयुष्य बदलू शकतो, तो एकमेव प्राणी म्हणजे माणूस आहे. आपण सगळ्यात महत्त्वाचं स्वतःचं आभार व्यक्त केलं पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे आणि मी विचार करू शकतो. हा आकर्षणाचा सिद्धांत अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान मागितलं. हे पसायदान 18व्या अध्यायाच्या शेवटला मागितलं आणि या पसायदानामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी लिहिलेली आहे. ती ओवी आहे जो जे वांचिल तोते लाहो प्राणी जात. म्हणजे या भूतलावरती ज्याचं त्याचं मागणं जे आहे ते मागणं पूर्ण व्हावं, हे मागणं माऊली ज्ञानेश्वर महाराज मागतात. आणि हाच आकर्षणाचा खऱ्या अर्थानं सिद्धांत आहे. हा आकर्षणाचा सिद्धांत म्हणतो की तुम्ही विश्वास ठेवा. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्या गोष्टीचा विश्वास ठेवा. तुम्ही मागा, विश्वास ठेवा, कल्पना करा आणि कल्पनेला कृतीची जोड द्या. तुमच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट मिळणारच आहे. प्रत्येक गोष्टीला एक फ्रिक्वेन्सी असते, त्या पद्धतीने आपल्या विचारांची सुद्धा एक फ्रिक्वेन्सी असते. त्या विचारांच्या फ्रिक्वेन्सीवरतीच आपण जगत असतो. ज्या वेळेला दिवसभरामध्ये 60,000 अधिक विचार आपल्या डोक्यामध्ये येतात, दोन प्रकारचे लोक असतात. एक असतात निगेटिव्ह थिंकर आणि दुसरा असतो पॉझिटिव्ह थिंकर. निगेटिव्ह थिंकर सीज डिफिकल्टी इन एव्हरी अपॉर्च्युनिटी. निगेटिव्ह विचार करणारा प्रत्येक संधीमध्ये अडचणी शोधत असतो आणि पॉझिटिव्ह थिंकर सीज अपॉर्च्युनिटी इन एव्हरी डिफिकल्टी. प्रत्येक अडचणीमध्ये जो संधी शोधतो तो सकारात्मक विचार करणारा असतो. म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत आम्हाला सांगतो की जे हवं आहे त्याचा तुम्ही पहिल्यांदा विचार करा, विश्वास ठेवा, कल्पना करा आणि त्याची कृती करा. जे लॉ ऑफ अट्रॅक्शन हा दोन गोष्टींवरती अवलंबून आहे, त्यामधला पहिला नियम आहे लॉ ऑफ व्हायब्रेशन. म्हणजे आपण ज्या पद्धतीचे व्हायब्रेशन तयार करतो आणि हे व्हायब्रेशन आपल्या विचारातून होतात, हे व्हायब्रेशन आपल्या ग्रॅटिट्यूडमधून होतात. या ब्रह्मांडाची चावी आहे ग्रॅटिट्यूड. म्हणजे जी गोष्ट मला मिळालेली आहे त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त केला पाहिजे. मला माणसाचा जन्म मिळाला त्याबद्दल धन्यवाद. मला बोलता येतं त्याबद्दल धन्यवाद. मी एक युट्यूबर आहे त्याबद्दल धन्यवाद. जे जे तुम्हाला आयुष्यात मिळालेलं आहे त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करा. तुम्हाला मिळालेल्या वरदानाची यादी तयार करा आणि त्याबद्दल तुम्ही धन्यवाद व्यक्त करा. ज्या प्रकारचं जीवन आपण जगतो त्या प्रकारचं जीवन जगण्याची अनेक लोकांची स्वप्न असतात, ते जीवन आपण जगतोय. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे ग्रॅटिट्यूड आणि आपला व्हायब्रेशन म्हणजे विचारांची फ्रिक्वेन्सी खूप महत्त्वाची आहे. की आपल्याला रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम जी असते ती आपल्या मेंदूमध्ये सेट करायची असेल तर आपला विचार खूप महत्त्वाचा आहे. कारण ह्या विचारांवरतीच आपलं जीवन बदलणार आहे. आणि त्यामधला जो सब नियम आहे ज्याला आपण म्हटलं तर लॉ ऑफ ॲक्शन,
मी कृती केली, मी कल्पना केली की मला 1 लाख रुपये मिळत आहे, मला महिन्याला 10 लाख रुपये मिळत आहे, मी कल्पना करतोय, मी त्याचं व्हिज्युलायझेशन करतोय, मी स्वतःला अफर्मेशन देतोय, परंतु जोपर्यंत मी कृती करत नाही तोपर्यंत काहीच घडत नाही. त्यामुळं हजारो मैलांचा प्रवास एका पावलानं सुरू होतो. पहिलं पाऊल आपल्या क्षेत्रामध्ये टाकणं, कृती करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे जर माझं ध्येय आहे की मला माझं वजन कमी करायचं आहे, की जर मला माझं ध्येय आहे की माझं वजन मला एवढं केजीमध्ये पाहिजे, तर त्यासाठी मी कृती करणं गरजेचं आहे. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये जे 2 सहनियम असतात, की त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे की आपण म्हटला तो लॉ ऑफ व्हायब्रेशन आणि लॉ ऑफ ॲक्शन, ह्या 2 नियमाचा उपयोग करून तुम्ही तुमचं जीवन बदलू शकता. रॉबिन शर्मा नावाचे लेखक असं लिहितात, माणसाच्या जगण्याचा दर्जा हा माणसाच्या विचारांवरती अवलंबून असतो. नेपोलियन हिल नावाचा एक विचारवंत लिहितो की या शतकामधला सगळ्यात महत्त्वाचा शोध कुठला असेल, तर माणूस आपला विचार बदलून आपलं जीवन बदलू शकता. म्हणून कायम सकारात्मक राहा, कायम सकारात्मक राहा. एक स्वतःचं ध्येय लिहा, तुमचे अफर्मेशन लिहा की स्वतःला तुम्ही नेमकं काय सांगताय, त्या माध्यमातून तुम्ही घडत असता. खूप वेगळ्या प्रकारचे विचार येतात आणि या विचारातून जर तुम्हाला पुढे जायचं असेल, तर हा आकर्षणाचा सिद्धांत जो आहे तो सिद्धांत तुम्हाला तुमचं जीवन बदलण्यासाठी मदत करतो. हा आकर्षणाचा सिद्धांत अप्लाय करत असताना सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला जे जे काय हवं आहे त्याची एक लिस्ट बनवा. त्यासाठी तुम्ही तुमची ध्येय लिहा आणि ते तुम्ही चालू वर्तमान काळामध्ये लिहा. ते लिहित असताना मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे, मी महिना 2 लाख रुपये कमवत आहे, की ती गोष्ट फील करा की मला 2 लाख रुपये महिन्याला मिळत आहेत, ते माझ्या खात्यावरती जमा झालेले आहेत, ते मी हे करतोय ते करतोय, याला सगळ्यात महत्त्वाचा अनुभवा. आपण जे अनुभवतो ना तेच तुमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी येत असतं. म्हणून खऱ्या अर्थानं हा लॉ ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो वेगळ्या प्रकारच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. द सिक्रेट नावाची फिल्म आली, द सिक्रेट नावाचं पुस्तक आपण वाचलेलं आहे, विचार करा आणि श्रीमंत व्हा, नेपोलियन हिल नावाच्या लेखकाचं पुस्तक आहे. नेपोलियन हिल असं म्हणत नाही की भरपूर काम करा आणि श्रीमंत व्हा, ते काय म्हणतात की विचार करा आणि श्रीमंत व्हा. विचार करूनच आपलं जीवन बदलणार आहे. म्हणून या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही सकारात्मक विचार करा, जे तुमच्या जीवनामध्ये ध्येय आहे ते लिहून काढा, ते ध्येय मिळालेलं आहे असं त्या ठिकाणी लिहा, त्याची कल्पना करा, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं कृती करा. आज आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे, प्रत्येक गोष्ट माणसानं त्या ठिकाणी सिद्ध केलेली आहे. हवेपेक्षा जड यान हवेत उडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राईट बंधूंना शान म्हणावं की काय, असा प्रश्न न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झाला होता. परंतु त्यानंतर काही दिवसातच राईट बंधूंनी त्यांचं विमान यशस्वीरित्या उड्डाण केलं. म्हणजे जी गोष्ट आपण कल्पना करू शकतो ती गोष्ट सिद्ध होते. कुठलीही गोष्ट 2 घडते, एकदा डोक्यामध्ये आणि नंतर अस्तित्वामध्ये. म्हणून आपल्या विचारांमध्ये पहिल्यांदा गोष्टी आली पाहिजे, ती आपल्या कागदावरती आली पाहिजे, ती आपण स्वयंसूचना दिल्या पाहिजेत, त्यावरती कृती केली पाहिजे. हेच तुमच्या जीवना बदलण्याचं रहस्य मी आजच्या व्हिडिओमधून व्यक्त केलेलं आहे. लॉ अट्रॅक्शनच्या वेगळ्या प्रकारच्या टेक्निक ज्या आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. शेवटी सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे, असं म्हणत तुमचा दिवस प्रेरणादायी जाओ हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.